राष्ट्रीय कांग्रेस के नेता दिलीप वलसे पाटिल आज एक दिवसीय नागपुर दौरे पर थे। इस दौरान उन्होंने पार्टी के विविध कार्यक्रम में उपस्थिति दर्ज की, जिसमें उन्होंने कार्यकर्ता सम्मेलन में शामिल होकर पार्टी के कार्यकर्ताओं को संबोधित किया। इससे कार्यकर्ता सम्मेलन को राष्ट्रवादी कांग्रेस के शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, राष्ट्रवादी पार्टी के नेता अनिल अहिरकर एवं पार्टी के अन्य पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। जे आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जेवढी जास्तीत जास्त बदनामी, मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, बाकीचे पक्ष असतील, त्यांची जास्तीत जास्त बदनामी करायची आणि त्याच्यामधून आम्ही कसे धुतल्या तांदळासारखे आहोत हे दाखवायचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा। असं आहे की एक गोष्ट 100 वेळा कोणती गोष्ट सांगितली तर ती खरी वाटायला लागते लोकांना। आजकालची माध्यम वृत्तपत्र, वर्तमानपत्र असतील, चॅनेल असतील किंवा त्यांची सोशल मीडियावर पिंग बसलेली असते 200-200 लोकांची, 500-500 लोकांची, एक सोशल मीडियावर कमेंट आली की त्याला पाठिंबा देणारे भाजपचे सगळे असतात, एक आपल्या बदनामीची कमेंट आली की त्याच्यावर तुटून तुटून पडणारे भारतीय जनता पक्षाचे सगळे असतात। आणि त्या मानानं आपण आपले कार्यकर्ते या विषयामध्ये जास्त अजूनपर्यंत लक्ष घालत नाही। आणि त्याच्यासाठी समजा आता गेल्या काही दिवसांमध्ये हा सत्ता बदलला, सत्ता बदल कुठल्या पद्धतीने झाला, लोकशाही पद्धतीने झाला, निवडणुका लढवून या दुसऱ्या पक्षामधले लोक काय ते खोके देऊन 40-40 आमदार इकडचे तिकडे झाले, आपली सत्ता असलेली आपली सत्ता गेली आणि आज राज्यामध्ये भाजपा आणि त्या शिंदे गटाची सत्ता इथं आहे। म्हणजे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना विकत घेऊन टाकायचं, निवडणूक नाही लढवली ती चालेल, जनमताचा अनादर झाला तरी चालेल, पण एन केन प्रकारे सत्ता मिळवायची हा अजेंडा आज भारतीय जनता पक्षाने ठेवलेला आहे। आणि तो काय फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर बाकीच्या सुद्धा, आता गोव्याला सुद्धा असंच केलं।